प्रश्नाच्या देवाच्या दारामध्ये माईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आलो आणि आल्या आल्या तिने मला सांगितलं की मी माझा एकटीचाच वाढदिवस साजरा करत नाही, तर माझ्या परिसरातल्या सर्व माझ्या माता आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझ्या ज्या कन्या आहेत त्यांचा मिळून मला सगळ्यांना एकत्रित वाढदिवस साजरा करायचा आहे. म्हणून या देवाच्या दारात आज वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या सर्व महिला इथं उपस्थित आहेत. मला आनंद वाटतो की आदिवासी भागामध्ये येत असताना या दिन दुबळ्या गोर गरीब जनतेला मदत करण्याचा सातत्याने वल्लभ बेंके साहेबांनी प्रयत्न केला आणि मी या परिसरामध्ये प्रयत्न करत असताना देवराम नांडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी कुठं कुठल्या गावात कुठल्या वाडीत कुठल्या मळ्यात कशा पद्धतीने मला मदत करता येईल याचं सातत्याने ते प्रयत्न करत राहिले आहे. दुसऱ्या पक्षात होते तरी कामासाठी ते सातत्याने माझ्याकडे यायचे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन जरी नसतं झालं तरी माझ्या तालुक्यातल्या एक बांधव या नात्याने दुसऱ्या पक्षातला जरी असला तरी मदत करण्याची भावना ही माझी आहे आणि त्याच भावनेने देवराम शेठ लांडे यांना मदत करत आहे. कधी पाहिलं नाही का पलीकडच्या पक्षाची तळमळ आहे ना त्याला मदत करायची. जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांकडे घेऊन गेलो, अधिकाऱ्यांकडे घेऊन गेलो, आजी दादा पवार साहेबांपर्यंत घेऊन गेलो, पण कुठल्या बाबतीत माझ्या आदिवासी विभागातल्या लोकांना कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही याच्यासाठी सर्व नेते मंडळींनी देवराम नांडेची जी जी मागणी होती ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचं काम आहे. एवढंच काय मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. आजी दादांच्या मागण्यावर आम्ही जेव्हा गेलो गुरुजी तेव्हा आजी दादा म्हणजे सगळे जण चहा आणि चहाचा ट्रे घेऊन त्यांचा माणूस जेव्हा सगळीकडे करत होता आणि देवराव नांडेच्या समोर जेव्हा चहाचा ट्रे आला आजी दादा म्हणजे अरे माझ्या देवरावला चहा नाही दूध पाहिजे. आमचा पैलवान आहे देवराव नांडेंनी म्हणलं 15 वर्ष दादा नंतर मी तुम्हाला भेटतो पण तरी तो पण तुम्हाला आठवते की मला चहा नाही मला दुधाची दूध पितो एवढं प्रेम कुठलाच नेता करू शकत नाही. मी चुकलो माझ्या कामात गेल्या 4 वर्षात कुठे झाले नाही पण आमदार अतुल बेंके रुग्णालयानंतर या आदिवासी विभागाचं नंदनवन मी करू शकलो आणि त्याची ताकद तुम्ही मला दिली. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने कोणाची भूमिका तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये घेणार अशा प्रकारची चांगली भावना देवराम नांडे यांनी व्यक्त केली. एवढा बदल कसा झाला असं माझ्या मनामध्ये सिद्धरक्षण विचार नंतर मला कळला हा बदल अमोल आणि माईमुळे झाला. म्हणून पहिलं प्राधान्य पुढचं काही मी आता सांगत पण ह्या विभागात येत असताना कुकडी नदीचा उगम ज्या कुकडेश्वराच्या दारात आहे. 7 तालुके आणि 3 जिल्हे नंदनवन करण्याचं काम ज्या कुकडी नदीने केलं त्या कुकडेश्वर देवाचा मात्र कळस मात्र तो किती वर्ष झाला होत नाही. अनेक राज्यकर्त्यांच्या मनात अनेक पक्षाचे लोक सांगून गेले त्यांची भावना काही वेगळी असं म्हणणार नाही पण पुरातत्व खात्याने परवानगीच्या माध्यमातून इतक्या काय काय अडचणी आणल्या पण आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मदतीने ही परवानगी आता अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातली ही परवानगी मंजुरी मिळाल्यानंतर या कळसाच्या कामासाठी उद्धव ठाकरे सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अच्युतदा पवार साहेब या कुकडेश्वराचं काम केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित प्रकारे तुम्हाला सांगू. या परिसरातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी सीताराम शेठ असतील, भाऊसाहेब असतील, आमच्या अनेक सरपंच कमंत हे लोकच राहील, आमच्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने लोकच आहेत, विविध गावांचे सरपंच, माजी सरपंच, पोपटनामा, बाळासाहेब तळपे, लांडे गुरुजी हे सर्व आम्ही प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची
नवीन योजना आता मंजूर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काही गावात केली, काही गावाची मंजुरी झाली आणि काही गावांना ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं वादळ तुम्हाला या कार्यक्रमाचे निमित्त आहे. विशेषतः माई सगळीकडे सांगते की या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे. तिच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एवढं मात्र तुम्हाला सांगू इच्छितो, भविष्याचं नेतृत्व करण्यासाठी माई सज्ज झाली अशा प्रत्येकाच्या वाणीतून इथं आलेला आहे. आणि म्हणून या तुमच्या ज्या भावना आहेत त्या निश्चित प्रकारे श्रेष्ठींकडे पोहोचवल्या जातील. श्रेष्ठींकडे पोहोचल्यानंतर या परिसरातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे जेवढे नेते आहेत त्यांच्याबरोबर एक समन्वयाची बैठक घेऊन भविष्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी चांगला सकारात्मक निर्णय घेऊन पुढे चालण्यासाठी आपण निश्चित प्रकारे चांगला निर्णय घेऊ एवढं मात्र तुम्हाला इथं सांगतो. पण एवढं मात्र निश्चित सांगतो की कोल्हापूरला मिळायला आम्ही गेलो होतो, मी होतो, अमोल होतो, माई होतो, आमच्या गाड्या वेगळ्या रात्री उशीर झाला आम्ही तिथे थांबलो. रात्रीच्या परतीच्या प्रवासामध्ये ही सर्व मंडळी परत आली. जुन्नरच्या जवळ झाल्यानंतर अपघाता त्या अपघातातल्या दृश्याने जर गाडी पाहिली तर प्रत्येक जाणारा माणूस म्हणायचा होते याच्यात कोण वाचलं नाही. पण ही आमची दोडी वाचली त्या गाडीत कोणाला जास्तीची दुखापत झाली नाही. आमच्या देवकाळ दादाला जास्त लागलं, अजूनही त्या देवकाळचा मोरिंडा बरा नाही. पण ही जी सुखरं वाचलेली आहे ही निश्चित प्रकारे देवाचं काहीतरी सांगणं आहे एवढं मात्र मला इथे तुम्हाला सांगायचं वाटतं. मी पुन्हा एकदा माहिती आहे आणि तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या या निमित्ताने मनापूर्वक शुभेच्छा देतो. आणि भविष्यातल्या कुकडेश्वर आणि परिसरासाठी जी काही कामं आम्ही इथं मंजूर केली तिच्या भावने उल्लेख केला आहे. आपल्या मनामध्ये जो जो मानस असेल तोही पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. इथं आखाडा यात्रेच्या वेळेस सामना होतो, आखाड्यासाठी 20 लाख रुपयाचा निधी आम्ही मंजूर करतोय. जागेची कागदपत्र फक्त आम्हाला मिळत नाही. इथे शिरोली पुरुषा कोण ग्रामस्थ असतील तर त्यांना मला विनंती करायची की कोणाची तरी जागा असेल किंवा देवस्थानची जागा असेल त्याचा जर एखादा कागद मिळाला तो पुढच्या आखाड्याच्या त्या आखाड्याचं पुढच्या यात्रेच्या त्या आखाड्याचं काम आम्ही पूर्ण करून देऊ एवढं मात्र या निमित्ताने सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.